हा विद्यार्थ्यांनो गुरुकृपा क्लास मध्ये आपलं स्वागत आहे. या ठिकाणी आज आपण डिव्हिजन ट्रिक हे पाहणार आहोत. यामध्ये कोणत्याही संख्येला 5 ने डिवाइड अतिशय फास्ट आणि सिंपल पद्धतीने कशा प्रकारे केले जाते हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पाय इथं मी एक पहिलं उदाहरण लिहितो की ज्यामध्ये आपण 71 ला 5 ने डिवाइड करू. 71 डिवाइड बाय 5 71 डिवाइड बाय 5 71 डिवाइड 5 इक्वल किती. तर काय करायचं पहा 71 ला फक्त 2 ने गुणायचं. 2 1 2 आणि 2 7 14 एक अंक सोडून पॉइंट द्यायचा. हे जे या गुणाकाराचं उत्तर येते तेच या डिवायडेशनचं उत्तर आहे. 71 भागीला 5 बरोबर 14.2. नंतर आणखीन याच पद्धतीचं एक दुसरं गणित पाहू आपण. या ठिकाणी आपण 83 ला 5 ने भागूया. तर 83 भागीला 5 अतिशय सिंपल पद्धतीने पहा 83 ला 2 ने गुणायचं. 2 त्रिक 6 आणि 2 8 16 एक अंक सोडून पॉइंट टाकायचा. इथं हा जो गुणाकार येते या गुणाकारामध्ये हा एक अंक सोडून इथे या भागाकारामध्ये पॉइंट टाका. म्हणजे आपला गुणाकाराला 166 आणि हा जो भागाकार येईल हा भागाकार येईल 166 मध्ये हा एकक स्थान सोडून पॉइंट द्यायचा. म्हणजे 83 भागीला 5 बरोबर 16.6. नंतर तिसरं गणित पहा. कोणती संख्या घ्यायची 53 भागीला 5 बरोबर किती. तर या ठिकाणी या 53 ला 2 ने गुणायचं. 2 त्रिक 6 आणि 2 पंच 10 हा गुणाकार जो 106 येते यामध्ये एकक स्थान सोडून पॉइंट दिला की हा आपला भागाकार होते 53 भागीला 5. नंतर दुसऱ्या पद्धत मध्ये सेकंड ट्रिक. दुसऱ्या पद्धतीमध्ये आपण 25 ने भागू. तर समजा 71 ला आपल्याला जर 25 ने भागायचं असेल तर काय करायचं पहा. 71 भागीला 25 कसं करायचं पहा. या 71 ला 4 ने गुणायचं. किती येईल उत्तर. तर 4 1 4 आणि 4 7 28 या ठिकाणी 2 अंक सोडून भागाकारामध्ये पॉइंट द्यायचा. म्हणजे हे आपला गुणाकार जो आला हा आला 284 एकक आणि दशक सोडून या ठिकाणी पॉइंट द्यायचा. हा झाला आपला भागाकार. नंबर 2 मध्ये गणित पाहू आपण. कोणतेही गणित पाहायचं 83 भागीला 25 बरोबर किती. काय करायचं तर 83 ला 4 न गुणायचं. हा भागाकार न करता आपण हा गुणाकार करायचा. गुणाकार काय येईल तर 4 त्रिक 12 हातचा 1 4 8 32 आणि 1 33 हे जे 332 आले हे या पद्धतीने इथं लिहा. पण हा भागाकार किती तर एकक आणि दशक सोडून पॉइंट द्यायचा. हा झाला आपला भागाकार. त्यानंतर गणित नंबर 3 पहा ज्यामध्ये आपण 74 ला 25 ने भागू. उत्तर किती येईल ते पहा. तर काय करायचं 74 ला 4 ने गुणायचं. 4 चूक 16 हातचा 1 4 7 28 आणि 1 29 296 इथं लिहायचे पण एकक आणि दशक सोडून पॉइंट द्यायचा. या पद्धतीने 25 ने भागला जाते. भागाकार न करता आपलं भागाकाराचं उत्तर येते. ऍक्च्युअल मध्ये गुणाकार करायचा 2 अंक सोडून पॉइंट द्यायचा. थर्ड ट्रिक पहा काय. यामध्ये आपण कोणत्याही एका संख्येला 154 घेऊ. 154 ला आपल्याला 125 ने भागायचा आहे बरोबर किती. नंबर 1 154 भागीला 125 काय करायचं पहा. तर 154 ला 8 ने गुणायचं. 8 चूक 32 हातच्या आले 3 8 पंच 40 आणि 3 43 हातच्या आले 4 8 1 8 4 12 काय करायचं 1 2 3 3 अंक सोडून म्हणजे एकक दशक आणि शतक सोडून सहस्रस्थानी पॉइंट द्यायचा. उत्तर आलं आपलं 1.232. म्हणजेच हा जो गुणाकार येते 1232
हा इथे लिहून एकक दशक आणि शतक सोडून पॉइंट द्यायचा. नंबर दोन मध्ये पुन्हा आणखीन एक आपण भागाकार पाहू. या ठिकाणी 260 घेऊ, याला 125 ने भागणार आहोत. भागाकार किती? तर भागाकार न करता आपलं भागाकाराचं उत्तर आलं पाहिजे, त्यासाठी आपण 260 ला 8 ने गुणू. 260 गुणिला 8, 800, 8 सक 48 सी 8, 4, 8 दुने 16 आणि 4 20. काय आलं या गुणाकाराचं उत्तर? 2080. एकक दशक आणि शतक सोडून या ठिकाणी पॉइंट द्यायचा. हा झाला आपल्या भागाकाराचं उत्तर. नंबर 3 मध्ये पुन्हा एक गणित पाहू आपण. 312 भागिला 125 बरोबर किती? काय करायचं? तर 312 ला 8 ने गुणायचं. 8 दुने 16, 1 8, 8 1 9 आणि 8 3 24. हे 2496 इथं लिहायचे आणि एकक दशक शतक सोडून हा पॉइंट द्यायचा. हा झाला आपला भागाकार. या पद्धतीच्या ट्रिक पाहण्यासाठी आपल्या गुरुकृपा क्लासेस या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या क्लासेसवर कॉम्पिटिटिव्ह एक्झामचे व्हिडिओ देखील अपलोड केलेले आहेत. जर ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आपलं चॅनल अवश्य सबस्क्राईब करा. ओके.